काय किंमत सांगितलं होतं व्यापाराने? व्यापाऱ्याने काय भाऊ 500 घेतले. तू 500 घेतलाय? तर 500 घेतलाय बघा, माल चांगला का अडचण नाही. तुम्ही 3300 घेतलाय? 3300 तुम्ही कितीला घेतला? 2200 तीन नाही नाही 11 घेतले सगळे 2200 रुपये. 2500 सांगायची किंमत होती दादाने, 2 लाख खरेदी केलाय बघा माल चांगला. व्यापार 1000 1000 रुपये 1000. तुम्ही कितीला घेतलेलाय? आम्ही मग 2300 मध्ये 1300 मध्ये जोडी घेतलेली, म्हणजे 700 रुपयाला 1 किलो घेतलेला तुम्ही या ठिकाणी. तर मित्रांनो 700 रुपयाला किलो घेतले आणि माल चांगला आहे बघा. काय किंमत सांगायची होती व्यापाराची? 7000. कितीला घेतलाय आपण? 2 7000 सांगायची किंमत होती आणि 2 लाख 2000 ला पिला घेतले दहाने बघा माल चांगला. व्यापाऱ्याने काय किंमत सांगितली होती? 2000. तुम्ही कितीला घेतलेला? 16. काय किंमत सांगितली होती व्यापाऱ्याने? 3000. तुम्ही कितीला घेतलेला आहे? 28. याची काय किंमत सांगितली तुम्हाला? आम्हाला 3000. तुम्ही कितीला घेतलेला माल? 2000. 4000 रुपये कान. आणि आपण काय कानाने घेतलेले दादा? 3000 रुपये कानाने घेतलेले. बघा माल चांगला आहे, 12000 ला 4 घेतले दादा. गौरांदा जाते माल चांगला. व्यापाऱ्याने काय किंमत सांगितली तुम्हाला? व्यापाऱ्याने काय किंमत सांगितली होती? 4.5. तुम्ही 3400 घेतलाय? 4.5 सांगायची किंमत होती दादा. 3400 घेतलाय बघा. तर दादानी 2000 रुपयाला किती किंमत सांगितली होती? 1500 रुपये सांगायचे होते ना? 1500 सांगायचे होते दादा. 800 घेतलाय माल चांगला. व्यापारी गणपती सविस्तर सांगितो. तुम्ही कितीला घेतला? 1600 रुपये. बाळा लागून चालले. व्यापाऱ्याने काय किंमत सांगितली होती? 1500. तुम्ही कितीला घेतलेला? 1000 रुपये. नमस्कार मित्रांनो, बोकरवाला भाऊ या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. मित्रांनो, आज वार शुक्रवार रोजी आपण साखरेच्या मार्केटला आलोय. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेळ्या, मेंढ्या आणि बोकड यांची किंमत कव्हर करणार आहोत. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. तर या ठिकाणी दादाने लहान बोकड खरेदी केला. दाखव असं दाखव, मोकळा दाखव. बघा मित्रांनो, गावरान जाते लहान पिलू एकदम. माल बघा किती छान आहे. काय किंमत सांगेल होती व्यापाऱ्याने? व्यापाऱ्याने काय भाऊ 500 घेतले. तू 500 घेतलाय? तर 500 घेतलाय बघा माल चांगला का अडचण नाही. ठिकाणी माल घेतलेला बघा. व्यापाऱ्याची काय किंमत सांगायची होती? व्यापाऱ्याने काय किंमत? 5500. 5500. आणि तुम्ही 3300 घेतलाय? 3300 घेतलाय बघा. 5500 रुपये सांगायची किंमत होती. माल चांगलाय का अडचण नाही. दहा एक मेंढा खरेदी केला बघा माल चांगला आहे. व्यापाऱ्याने काय किंमत सांगितली होती? 3000. तुम्ही कितीला घेतला? 2200 ला. 3000 सांगायची किंमत होती आणि 2200 ला खरेदी केला बघा माल चांगला आहे. तर दादाने या ठिकाणी 3 पिला खरेदी केले. काय नगारे घेतलेले ते? 3 नाही 11 घेतले सगळे. 2200 रुपयाने घेतले. 11 घेतले. 2200 रुपये कानाप्रमाणे. 11 घेतले 2200 रुपये कानाप्रमाणे. बघा माल चांगला घेतला खर्च नाही. तर या ठिकाणी दादांनी पाठ खरेदी केलेली. बघा माल चांगला आहे. जात गौराने काय किंमत सांगायची तू व्यापाऱ्याची? 3500 रुपये. तुम्ही कितीला घेतलेले? 2500 रुपयाला. 3500 सांगायची किंमत होती दादांनी. 2500 ला खरेदी केलाय. बघा माल चांगला आहे. अडचण नाही. जात गौराने बाबाने या ठिकाणी लहान पिलू खरेदी केलंय. बघा जात गौराने माल चांगला आहे. काय किंमत सांगायची होती? त्याची काय किंमत सांगितली होती व्यापाराने? 2500. तुम्ही कितीला घेतलाय? 2500 ला. आणि व्यापाराने काय किंमत सांगितली होती? 3000. 3000 सांगायची किंमत होती. 2500 ला घेतलाय. बघा माल चांगला आहे. तर या ठिकाणी दहा लहान पिलू घेतलाय. व्यापाराने काय किंमत सांगितली होती? काय किंमत सांगितली होती? 4500. तुम्ही कितीला घेतलेलाय? आम्ही 3500. 3500 घेतलेलाय. 4500 सांगायची किंमत होती दहा. 3500 घेतलाय. बघा माल चांगला आहे. तर दादांनी या ठिकाणी बोकड खरेदी केलाय. बघा जात गौराने माल चांगलाय. काय किंमत सांगितली व्यापाऱ्याची? 4500. तुम्ही कितीला घेतलेला? आम्ही 4000 घेतला. 4000 घेतला. 4500 सांगायची किंमत होती. दादांनी कोकड घेतले. काय किंमत सांगायची होती यांची? काय किंमत सांगायची होती? कितीला दिलेले? काय नग दिलेले? 2200. तीन सांगायची किंमत होती. 2200 नग प्रमाणे दिलेत. माल चांगला आहे बघा. तर या ठिकाणी दादांनी लहान पिलू खरेदी केला. व्यापाऱ्याने काय किंमत सांगितली होती तुम्हाला? 4500. कितीला घेतलाय आपण? 4500. मित्रांनो 5000 सांगायची किंमत होती. 4500 खर्च झाला. बघा माल चांगला आहे. अडचण नाही. या ठिकाणी मेंढा खरेदी केला. बघा जात गौराने माल चांगला आहे. दिसायला छान आहे. व्यापाऱ्याने काय किंमत सांगितली होती याची? 2500. तुम्ही कितीला घेतलेला? 2000. 2500 सांगायची किंमत होती. दादाने 2 लाख खरेदी केलाय. बघा माल चांगला आहे. दादांनी या ठिकाणी गावरान जातीमध्ये बोकड खरेदी केलाय. बघा लहान पिलू आहे. सांगायची किंमत काय होती? 4000. त्यांनी काय सांगितलं होतं व्यापाऱ्याने? 4500 सांगितलं. 4000 घेतलेलं आहे. 4500 सांगायची किंमत होती. दादांनी 4000 खरेदी केलाय. बघा माल चांगला आहे. जात गौराने. तर दादांनी या ठिकाणी माल खरेदी केलाय. जोडी जात गौराने काय किंमत सांगितली होती व्यापाऱ्याने? व्यापाऱ्याने 1000 रुपये 1000. तुम्ही कितीला घेतलेलाय? आम्ही मग 2300 मध्ये. 1300 मध्ये जोडी घेतलेली, म्हणजे 700 रुपयाला 1 किलो घेतलेला तुम्ही या ठिकाणी. तर मित्रांनो 700 रुपयाला पिलू घेतले. दादांनी माल चांगला आहे. बघा दादांनी या ठिकाणी लांब पिलू खरेदी केलाय. व्यापाऱ्याने काय किंमत सांगितली तुला?
35 सांगा तुम्ही किती लागितलेला आहे? आम्ही 3 लाख आहे. 35 सांगा किंमत होईल आणि 3 लाख घेतलाय बघा माल चांगला काय अडचण नाही. 2 मिनिटं काय किंमत सांगायची तुम्ही व्यापाराची? 7000. किती लागितलाय आपण? 2. 7000 सांगायची किंमत होईल आणि 2 लाख खरेदी केलाय बघा आणि मेंढा खरेदी केलाय बघा गौरांदा ते सांगायची किंमत काय व्यापाराची? त्याने किती सांगेल होता? 6000. 6000 सांगा 5 लाख गेलचे. 6000 सांगायची किंमत होती आणि 5 लाख खरेदी केलाय बघा. ठिकाणी जोडी खरेदी केली बघा जात गौराने माल चांगला आहे दिसायला पाळ्या लाग माल आहे. जोडीची काय किंमत सांगायची होती? जोडीची व्यापाऱ्याने काय किंमत सांगितली तुम्हाला? एक एक घेतले. एक एक घेतले. एक एक काय काय किंमत सांगितली होती? ते किंमत लय सांगत. तुम्ही किती किती लागितलेले? 2-2000. 2-2000 लागितलेले. 2-2000 ला पिला घेतले दहाने बघा माल चांगला आहे. 4000 ला जोडी घेतलेले. दादांनी या ठिकाणी मेंढीचा पिलू खरेदी केलाय बघा जात गौराने माल चांगला आहे. व्यापाऱ्याने काय किंमत सांगितली होती? 2000. तुम्ही कितीला घेतलेला? 1600. 2000 सांगायची किंमत होती दादांनी 1600 ला खरेदी केला बघा चांगला माल आहे. पण या ठिकाणी लहान बोकड खरेदी केलाय बघा माल चांगला आहे. काय किंमत सांगायची तुम्ही व्यापाऱ्याची? 4.5. पावणे 4000. आपण कितीला घेतलेला? मी घेतलेला. मीच घेतलाय. 4.5 ला घेतला. त्यांनी काय किंमत सांगितली होती? त्यांनी 5 सांगितले. 5000 सांगायची किंमत होती 4.5 ला दादांनी खरेदी केलाय बघा माल चांगला आहे. दादाने या ठिकाणी बोकड खरेदी केला गौरान जाते काय किंमत सांगितली होती व्यापाराने? 3000. तुम्ही कितीला घेतलेला आहे? 2800. 3000 सांगायची किंमत होती दादांनी 2800 ला घेतला बघा माल चांगला आहे. दादाने या ठिकाणी लांब पिलू खरेदी केलाय बघा जात गौराने माल चांगला आहे. काय किंमत सांगायची होती व्यापाऱ्याची? व्यापाऱ्याने काय किंमत सांगितली होती? तिकडे सांगा याची काय किंमत सांगितली तुम्हाला? आम्हाला 3000. तुम्ही कितीला घेतलेला माल? 2000. मित्रांनो 3000 सांगायची किंमत होती दादांनी त्यांनी 2000 ला खरेदी केलाय बघा माल चांगला आहे. तर दादांनी या ठिकाणी 4 पिलं खरेदी केलेत बघा. 4 मेंढे गावरान जाते. व्यापाऱ्याने काय किंमत सांगितली होती तुम्हाला? व्यापाऱ्याने काय किंमत सांगितली होती? व्यापाऱ्याने त्यांनी 4000. 4000 रुपये कान. आणि आपण काय कानाने घेतले? 3000 रुपये कानाने घेतलेत बघा माल चांगला आहे. 12000 ला 4 घेतलेत दादांनी पिलं चांगलेत बघा. तर दादांनी या ठिकाणी लहान मेंढेचा पिलू खरेदी केलाय बघा गौरान जाते माल चांगला. व्यापाऱ्याने काय किंमत सांगितली तुम्हाला? व्यापाऱ्याने काय किंमत सांगितली होती? 4.5. तुम्ही 3400 ला घेतलाय. 4.5 सांगायची किंमत होती आणि 3400 ला घेतलाय बघा. तर दादाने 2000 रुपयाला विकलंय. सुरुवातीला काय किंमत सांगितली तुम्ही? 3.5. 3.5 सांगायची होती 2000 दिलेलाय. 3.5 सांगायची होती 2000 दिलाय बघा. तर या ठिकाणी दादांनी बोकड घेतलाय बघा. व्यापाऱ्याने काय किंमत सांगितली तुम्हाला? 3500 सांगायची किंमत. तुम्ही कितीला घेतलेला आहे? 35 सांगायची किंमत होती दादांनी 2500 ला घेतलाय बघा. तर दादांनी या ठिकाणी पूर्ण बोकडांचा लॉट खरेदी केलाय बघा जात गौराने माल चांगला आहे. काय नगाची किंमत सांगितली होती तुम्हाला व्यापाऱ्याने? 4.5 हजार. आणि आपण काय घेतलेलं आहे? मी आता 2600 ने घेतलं. 2600 रुपये पट्टी का? तर 4.5 हजार रुपये कानाचे सांगायचे होते दादांनी. 2600 रुपये कानाप्रमाणे पूर्ण लॉट खरेदी केलाय बघा माल चांगला आहे. तर मित्रांनो दादांनी या ठिकाणी बोकड खरेदी केलाय बघा. व्यापाऱ्याने काय किंमत सांगितली तुम्हाला? व्यापाऱ्याने काय किंमत सांगितली? 6000. आणि तुम्ही 4200 ला घेतलेला आहे. व्यापाऱ्याने 6000 किंमत सांगितली होती आणि 4200 ला खरेदी केलाय बघा माल चांगला आहे. तर मित्रांनो 4 पिलं खरेदी केले. व्यापाऱ्याने काय किंमत सांगितली होती कानाची? काय किंमत सांगितली होती व्यापाराने? 5000. आणि तुम्ही 4000? 4000. 3800 ने घेतलेले. तर 5000 सांगायची किंमत होती दादाने 3800 कानप्रमाणे माल घेतला बघा माल चांगला आहे. तर दादाने या ठिकाणी मेंढीचा पिलू खरेदी केलाय बघा मेले. काय किंमत सांगितली होती व्यापाऱ्याने तुम्हाला? त्यांनी काय किंमत? किंमत 5000. 4.5 ला घेतलेला. 5.5 हजार रुपये व्यापाऱ्याची सांगायची किंमत होती दादांनी 4 मध्ये खरेदी केलाय बघा माल चांगला आहे. तर मित्रांनो दादांनी या ठिकाणी माल खरेदी केलाय बघा. किती किंमत सांगितली होती? 800 रुपये. 1500 रुपये सांगायचे होते ना? 1500 सांगायचे होते दादांनी. 800 ला घेतलाय माल चांगला आहे. तर बाबांनी या ठिकाणी लहान बोकड खरेदी केलाय बघा. व्यापाऱ्याने काय किंमत सांगितली तुम्हाला? व्यापारी गज 2500 सांगितो. तुम्ही कितीला घेतला? 1600 रुपये. पाळायला घेऊन चालले. पाळाय. तर 1600 ला बोकड घेतलाय पाळायला घेऊन चालले दादांनी. ते माल चांगला घेतलाय बघा. या ठिकाणी दादांनी लहान बोकड खरेदी केलाय बघा जात गौराने. असा इकडे गावरान जातीचा पिलू आहे बघा माल चांगला आहे. व्यापाऱ्याने काय किंमत सांगितली होती? 1500. तुम्ही कितीला घेतलेला आहे? 1000 रुपये. 1500 सांगायची किंमत होती दादांनी 1000 ला खरेदी केलाय बघा माल चांगला आहे. तर मित्रांनो मार्केट पूर्णपणे संपत आलोय बघा. गर्दी तर भरपूर आहे. अजून माल चांगला चालूच विकणं सेल करणं विकत घेणं.
तर आशा करतो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या भोकरवाला भाऊ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.